नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी रेलटेल। मित्रांनो, आपण रेल्वेमधून प्रवास करताना ट्रॅकच्या शेजारी असे व्हाईट बॉक्स नक्कीच पाहिले असतील। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हे व्हाईट बॉक्स नेमके काय असतात आणि त्याच्यामध्ये काय असतं। जेव्हा ट्रेन एका स्टेशनमध्ये एंटर करते तेव्हा त्याचे जितके ॲक्झेल्स असतात, ॲक्झेल्स म्हणजे चाके, ते सर्व मोजले जातात। आणि जेव्हा ट्रेन स्टेशन बाहेर जाते तेव्हासुद्धा हे सर्व व्हील मोजले जातात। जेव्हा दोन्ही कंडिशनमध्ये ॲक्झेल काउंटिंग सेम असेल तर स्टेशन मास्तरला सिग्नल जाते। यासाठी ॲक्झेल काउंटरला ट्रॅकच्या खाली बसवले जाते। हे ॲक्झेल काउंटर ह्या बॉक्समध्ये असलेल्या एका डिव्हाइससोबत जोडले जाते आणि ते सर्व फीडबॅक घेते। ॲक्झेल काउंटरकडून ह्या बॉक्समध्ये रिलेज आणि LED असतात। ते LED ग्रीन आणि रेड अशा दोन कलरमध्ये असतात। ग्रीन म्हणजे क्लिअर, म्हणजे जेवढे ॲक्झेल स्टेशनमध्ये एंटर केलेले आहेत तेवढे ते बाहेर गेले, आणि रेड म्हणजे अजून काही वॅगन्स स्टेशनमध्येच आहेत। तसेच ह्या बॉक्समध्ये ह्या व्यतिरिक्त सिग्नलिंग सिस्टीमची इन्फॉर्मेशनसुद्धा कलेक्ट होते आणि स्टेशन मास्तरपर्यंत पोहोचते। आता हे सर्व सोडून अगोदरच्या काही काळामध्ये हे व्हाईट बॉक्समध्ये असं काही सिस्टीम लावलं जात होती की त्याच्यामध्ये ट्रॅक बदलण्याची सुद्धा सोय होती। पण नवीन टेक्नॉलॉजी आल्याच्या नंतर ट्रॅक ॲटोमॅटिक स्टेशनमधूनच बदलल्या जातात, त्यामुळे ही सिस्टीम मात्र गेली। मात्र जे ॲक्झेल्स काउंटिंग आणि सिग्नलिंग सिस्टीमची कंट्रोल, ह्या दोन्ही गोष्टी ह्या व्हाईट बॉक्समध्ये नक्कीच असतात।